राजकीय मोठी घडामोड झाली, सत्ता समीकरण बदललं, त्यानंतर आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुद्धा होऊ घातलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही तिघेही सोबत निवडणुका लढणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केलेली आहे की आता आम्ही तिघेही सोबत निवडणुका लढणार आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार हे सुद्धा सामील झालेले आहेत, त्यामुळे आता हे शिंदे फडणवीस आणि पवार सरकार असं समीकरण झालेलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकासुद्धा होणार आहे, विधानसभा लोकसभा निवडणुका वर्षभरात होऊ घातल्या आहेत, त्या संदर्भात अजित पवारांनी घोषणा केली. आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालून पुढे पण तशाच पद्धतीनं कुठल्याही निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी, तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार.